8 जुलै रोजी वरुड शेत शिवारातील चोपडे यांच्या शेतातील झोपडीपासून आपल्या 5 वर्षीय भाऊ अमित वाडिवे सोबत खेळत असताना 17 महिन्याची चिमुकली बेपत्ता झाली होती. शेतातून चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार रामबत्ती वाडिवे हिने वरुड पोलिसात केली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनी सदरची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला होता. चिमुकलीचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची टीम तसेच श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाच्या चमूने परिसरातील 5 ते 6 विहिरींचा परिसर तपासला होता. परिसरातील विहिरीला भरपूर पाणी आल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाला खाली हात परतावे लागले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सावंत तसेच मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे, जरूड बीटचे पोलीस अंमलदार सुनील अकोलकर इत्यादी पोलिसांनी सदर चिमुकलीची शोधपत्रिका तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तब्बल 4 दिवसानंतर सदर चिमुकली जरूड शेत शिवारातील धोटे नामक शेतकऱ्याच्या शेताजवळ सोमवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने तिला तातडीने वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर चिमुकलीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, वरुड.